नमस्कार मंडई, मी शेफ गिरीश आपणा सर्वांचं स्वागत करतो. मंडई, आज आपण बनवणार आहे पाइनऍपल अपसाइड डाऊन केक. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगतोय. पाइनऍपल स्लाइसेस घेतलेले आहेत आपण, पिठी साखर, मैदा, अंडं लागणार आहे, चेरीज घेतलेले आहे, बेकिंग पावडर, थोडंसं मक्खन म्हणजेच ज्याला आपण बटर असं म्हणतो, आणि थोडंसं पाइनऍपल इसेन्स. तर सर्वप्रथम मंडई आपल्याला काय करायचं, तर पाइनऍपल अपसाइड डाऊन म्हणजे आपल्याला काय करायचं, जेव्हा तो केक आपण जेव्हा शो करणार आहे त्यावेळेस तो वरती आपल्याला पाइनऍपलचे स्लाइसेस, चेरीज असे दिसणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, पाइनऍपल जे आहेत आपल्याकडे, मी हे 10 पाइनऍपल घेतलेले आहेत. हे जे स्लाइसेस आहेत हे आपल्याला या केक टिनवर अरेंज करून घ्यायचे. तर मी सर्वप्रथम माझ्याकडे थोडी पिठी साखर आहे, ती थोडी स्प्रे करून घेतो बेसला. ही छान अशी पसरून घ्यायची बेसला. आणि ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं, हे पाइनऍपलचे जे आपले स्लाइसेस आहेत हे छान अरेंज करायचे. आणि या सगळ्यांच्या मध्ये एक एक चेरी. असं छानपैकी अरेंज करून घ्यायचंय. जर तुमच्याकडे पावडर शुगरच्या ऐवजी ब्राऊन शुगर असेल तर त्याचा छान असा रंग भेटेल. जर ग्रेन शुगर जरी असेल म्हणजे साधी जी साखर असते ती सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता हा बेस रेडी झालेला आहे, हा थोड्या वेळासाठी मी ओव्हनमध्ये ठेवणार एक 5 मिनिटं, जेणेकरून जी साखर आपण आत टाकलेली आहे ती छान मेल्ट होईल आणि छान असा गोल्डन त्याला रंग येईल. ओके, तर मी ओव्हन आपला प्रीहीट करून ठेवलेला आहे. तर 180 डिग्री सेंटीग्रेडला आपल्याला 5 मिनिटांसाठी याला ठेवायचं. तर मंडई, आता आपण बघूया कृतीकडे, जो आपल्याला मिश्रण बनवायचं आहे त्याच्याकडे बघूया. तर सर्वप्रथम आपण बटर एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच्यात आपल्याला पिठी साखर जी आपल्याकडे आहे ती त्याच्यात घालायची आहे. आणि ही आपल्याकडे पिठी साखर आहे, तर ही एकदमच मी सगळी छानपैकी त्याच्यात एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे आपण, आणि पाऊण वाटी आपण बटर घेतलेलं आहे. आणि छानपैकी आपल्याला स्लो ह्याच्यावर मिक्स करून घ्यायचं आहे. मंडई, हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. जर तुमच्याकडे ही मशीन नसेल तर तुम्ही साधं आपल्या हाताने ते क्रीम करू शकता. याचा छान ऑफ व्हाईट असा रंग आलेला आहे. तर आता मी काय करणार आहे, माझ्याकडे अंडी आहेत, 2 अंडी मी घेतलेली आहे. त्याच्यात आपल्याला थोडासा पाइनऍपल इसेन्स जो असतो तो त्याच्यात घालायचा आहे. अंडी आपल्याला ह्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे. मंडई, हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर ही मशीन मी हळूहळू तर आता आपल्याला काय करायचंय की आपल्याकडे मैदा आहे, हा मैदा जाळीवर काढून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यातच आपल्याला 1 टेबलस्पून बेकिंग पावडर ह्याच्यात ॲड करायची आहे.
आणि ही छान पैकी आपल्याला ही अर्धी मी त्याच्यात घातलेली आहे. ही आपण अर्धी अशीच साईडला ठेवून प्रथम हे छान पैकी मिक्स करून घ्यायचं. तर म्हणजे अर्धा मैदा आपण याच्यात घातला होता तो छान मिक्स करून घेतलाय मी. आता उरलेला जो मैदा आहे हा पुन्हा आपल्याला त्याच्यात छान पैकी स्ट्रेन करून ते छानपैकी मिक्सर जे आहे आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचे. आता ह्याच्यातच मी थोडंसं माझ्याकडे असलेला जो पायनॅपलचा ज्यूस म्हणजे जो पायनॅपलच्या टीनमधलं जे पाणी होतं ते आहे ते ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. तर हे छानपैकी जे पाणी होतं त्याच्यातलं त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट किंवा लिक्विड जे होतं पायनॅपलच्या आतमधलं हे आपण त्याच्यात थोडंसं घातलेलं आहे जेणेकरून एक छान आपल्याला एक कन्सिस्टन्सी बॅटर कन्सिस्टन्सी भेटणार आहे. छान असं आपलं बॅटर हे रेडी आहे. आता आपण जे टीन आतमध्ये ठेवला होता तो काढून घेऊया. तर छानपैकी बेसला छान सेट झालेलं आहे. आता हे जे बॅटर आपल्याकडे आहे हे बॅटर आपण त्याच्यावरती टाकायचं. हे छानपैकी स्प्रेड करून घ्यायचे. तर हे बॅटर आपलं रेडी आहे आणि आता आपण ओव्हनसुद्धा प्रीहीट करून घेतलेलं आहे. तर आपल्याला 180 डिग्री सेंटीग्रेडसाठी याला 25 ते 30 मिनटासाठी बेक करायला लागणार आहे आणि बेक केल्यानंतर त्याला आपल्याला डिमोल्ड करून रेडी टू सर्व. तर मंडई केक आपला बेक झालेला आहे. तर आपण तो डिमोल्ड करून घेऊया. तर मंडळी तुम्ही बघत असाल याला पायनॅपल अपसाईड डाऊन एवढ्यासाठीच बोलतात की जेव्हा आपण तो अपसाईड डाऊन करतो तेव्हा हे छान आपल्याला स्लाइसेस ऑफ पायनॅपल आणि वरती चेरी असं छान असं कॉम्बिनेशन तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतं. आणि छान आपण जी पिठी साखर टाकली होती त्याला छान असा गोल्डन रंग आला होता. तर त्या पिठी साखर कॅरमलाइज होऊन तो छान असा गोल्डन रंग त्याच्यावरती आलेला आहे आणि हा केक अगदी रेडी आहे. हा कट करून आपण सर्व करू शकतो. तर दुसरी रेसिपी आपण करणार आहोत त्याचं नाव आहे मॅडलिन्स. मॅडलिन्स म्हणजे छोटे कपकेक असतात. त्याला छानपैकी जॅममध्ये रोल करून त्याच्यावरती डेसिकेटेड कोकोनट टाकून वरती छान एक छोटीशी चेरी कट करून ते सर्व केलं जातं. तर त्याच्यासाठी आपण काय काय सामान घेतले ते बघूया. मैदा घेतलेला आहे, पिठी साखर घेतलेली आहे, बटर घेतलेलं आहे मी, बेकिंग पावडर आहे, व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे, डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, जॅम घेतलेला आहे. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर बटर जे आहे आणि पिठी साखर याचं छानपैकी क्रीम असं एक मिक्सचर रेडी करून घ्यायचं.
तर एका बाउल मध्ये मी हे बटर काढून घेतो। हे अर्धा वाटी बटर आपण घेतलेला आहे, अप्रॉक्सिमेटली 100 ते 115 ग्रॅम असणार। आणि पिठी साखर, पिठी साखर एकदमच त्याच्यामध्ये घालून ते छानपैकी क्रीम करून घ्यायचे आपल्याला। तर मंडई आपलं हे छान क्रीम करून झालेलं आहे, याच्यात आपल्याला अंडी सुद्धा लागणार आहेत। तर 2 अंडी आपण घेतलेली आहेत, तर हे फोडून मी ते डायरेक्टच त्याच्यातच घालणार आहे। आणि हे छान आपल्याला क्रीम करून घ्यायचे परत। तर मंडई हे आपण छानपैकी क्रीम करून घेतलेलं आहे। आपलं काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडंसं फ्लेवरिंगसाठी थोडासा व्हॅनिला एसेन्स 1/2 टीस्पून हे त्याच्यात घालायचं, म्हणजे एक छान असा स्वाद त्या व्हॅनिला एसेन्सचा आपल्याला। तर मंडई हे छान आपलं क्रीम मिक्सर तयार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की मैदा आणि बेकिंग पावडर हे छानपैकी स्ट्रेन करून हे आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं। तर 1 वाटी मैदा घेतलेला आहे मी, आणि त्याच्यामध्ये 1/2 टेबलस्पून आपल्याला बेकिंग पावडर घालायचे। बेकिंग पावडर ही बेसिकली आपण घालतो त्याच्यामुळे की आपला जो केक जो आहे आतमध्ये छान स्पंजी आणि छान फुलून येतो। बेकिंग पावडर आणि मैदा याचं मिक्सर त्याच्यामध्ये घालायचं आणि छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं। हे छानपैकी मी हे मिक्स करून घेणार आहे। हे कट अँड फोल्ड मेथड याला असं बोलतात, कट करून फोल्ड करायचं, कट करून फोल्ड केलं जात। तर हे छानपैकी हे मिक्स झालेलं आहे। आता उरलेला जो मैदा आणि बेकिंग पावडरचे जे उरलेलं जे प्रमाण आहे हे सुद्धा आपण त्याच्यात घालून घ्यायचं। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। तर मंडई मॅडलिनसाठी लागणारं जे बॅटर आहे, जे मिश्रण आहे, हे तयार झालेलं आहे। तर मॅडलिनसाठी आपल्याला ते कपकेकचं जे भांडं येतं ते यूज करावं लागणार आहे। तर हे आम्ही कपकेकचं छोटं असं भांडं घेतलेलं आहे, याला आपल्याला तेलाने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं। तर हे छान आपण ग्रीस करून घेतलेले आहेत, तेलाने मी हे ग्रीस केलेले आहेत। आणि हे जे मिश्रण आहे हे अर्धा वाटी आपल्याला त्याच्यामध्ये भरायचं आहे। हे जे कप्स आहेत ते 1/2 फिल करायचे की जेणेकरून जेव्हा ते बेक होतील ते पूर्ण राईज होतील आणि ते ह्या राऊंडच्या बरोबर अप्रॉक्सिमेटली लाईनमध्ये येतील, मग ते आपल्याला काढायला सुद्धा सोपे पडेल। तर हे कप्स छान आपण भरून घ्यायचे।
तो मंडे ये छान पैकी आपलं भरून रेडी आहे, हे आपल्याला बेकिंगला ठेवायचं आहे 180 डिग्री सेंटीग्रेडला 12 ते 15 मिनिटांसाठी। त्याच्यानंतर ते काढून आपल्या छान पैकी ते जॅम मध्ये रोल करायचे आणि नंतर वरती डेसिकेटेड कोकोनट टाकायचे। तर आपण हे याला बेकिंगला टाकायचे। तर मंडळी छान असे आपले कपकेक्स रेडी झालेले आहेत। तर हे आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचेत प्रथम। अगदी गरम आहेत एकदम। मी छान असे हे कपकेक्स आपले रेडी आहेत। आता याला आपल्याला फायनल टच द्यायचा आहे आणि ह्या कपकेक्सना आपल्याला मॅडलिन्स मध्ये चेंज करायचे। हे आपले कपकेक्स आता आपण थोडेसे ट्रिम करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला एक छान असा बेस मिळेल। तर हे मी वरतून असे छान कट करून घेते। हे छान आम्ही थंड होऊ दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही हे करतोय। तर हे छान पैकी आपण ट्रिम करून घेतलेले आहेत। आता काय करायचं, आपल्याला थोडस जॅम मध्ये पाणी घालायचं। त्याला छान मिक्स करून घ्यायचं। तर मंडळी ह्यात थोडस पाणी घातले आणि हे छान पैकी आपल्याला सॉफ्ट आणि स्मूथ करून घ्यायचंय। तर मंडळी हे छान पैकी आपण जॅम मध्ये थोडस पाणी घालून थोडस गरम पाणी तुम्ही यूज करू शकता, म्हणजे लवकर होते ती प्रोसेस। हे छान स्मूथ करून घेतलेलं आहे, एकदम पातळ सुद्धा नाही करायचं, एकदम घट्ट पण नाही ठेवायचं। तर हे जे केक्स आहेत, छोटे छोटे केक्स, हे आपल्याला ह्याच्यातून डिप करून घ्यायचे। तोपर्यंत मी काय करतो, हे जे कोकोनट आहे हे छानपैकी एका डिशवर स्प्रेड करून घेतो आणि हा जो कपकेक आहे आपल्याला छान पैकी या जॅम मध्ये छान पैकी रोल करून छान पैकी कोट करून घ्यायचं आणि एक्सेस जे कोकोनट आहे ते टॅप केल्यावर खाली पडतं। असा एक एक पीस करून आपल्याला सगळे पीस अरेंज करून घ्यायचे। आणि हे डेसिकेटेड कोकोनट अगदी छान असं रेड व्हाईट छान कलरफुल असं हे मॅडलिन। एक काळजी घ्यायची की जास्त सुद्धा लागलं नाही पाहिजे आणि कमी सुद्धा नाही लागलं पाहिजे, कुठली जागा स्पेस ही ब्लँक नाही उरली पाहिजे। तर मंडळी हे छान पैकी आपण सजवून रेडी केलेले आहेत। आता ह्याला फक्त एक फायनल टच म्हणजे गार्निश करायचं आहे। तर गार्निशसाठी मला थोड्या चेरीज लागणार आहे, तर ह्या चेरीज मी हाफ कट करून घेतो आहे।
तर मंडई तयार आहेत आपले मॅडलिंग, मला नक्की खात्री आहे तुम्ही या सगळ्यांची रेसिपी लिहून घेतलीच असेल. आणि मंडई जर तुम्हाला काही तुमचे काही सजेशन्स द्यायचे असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कळवा. तोपर्यंत मी शेफ तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.